आणि तुम्हाला एक गंमत दाखवते. हा बघा, त्याच्यावरती पाय पडत राहतो घडी घडी. नाही तिथे ऐकलं काय, खूप मोठी आहे. माझं पाणी काढलं होतं आंघोळीचं, कुणाच्या लक्षात नव्हतं, ते विसरलं होते. रान तिथे कोणाच्या बाबांचं काम बघा चालू काय केलेलं आहे त्यांनी. आज काय पाऊस आहे, पडतोय बघा कसं भरलंय सगळं, त्याच्यामुळे जास्त काही बागेतलं काम करता येणार नाही. आज छोटं मोठं खताचं चालू आहे, तेच करायचंय. हो ना, हो दे, आता पाऊस पडत अजून चांगलं पुदिना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. पाऊस चालू झाला आहे पुन्हा, कालपासून चांगला असा पाऊस पडतो आहे, रात्री पण पडून गेला थोडासा, त्याच्यामुळे बागेतलं आता काही फारसं असं काम होणार नाही. वाढू दे, किती रान वाढते ते वाढू दे, नंतरला वाटलं बघूया. तर चाललं आहे बघा, आता मागे करतात ते खतपाणी, जे थोडंफार बाकी आहे ना ते पूर्ण करून घेतात. काय होतं, खता म्हणजे खतपाण सांगते, खतपाणी केलं ना झाडांना की पाणी गरजेचं असतं, त्याच्यामुळे पाऊस पडत असेल तर खूप चांगली गोष्ट असते ती कुठल्या पण झाडांसाठी, छोट्या छोट्या रोपांसाठी, सगळ्यांसाठी असं. त्याच्यामुळे कोणाच्या वेळेला सकाळी म्हटलं खत हाय करायचं, बाकी थोडंफार ते करून घेतो, म्हणजे पाऊस पडला की अजून ती रोपं आपली छान होऊन जातील असं सगळं आहे. तर मी आता चालले किचनमध्ये, किचनचं सगळं म्हणजे करायला घेतलं आहे मी, कधीच अर्ध माझं झालेलं आहे, सगळी तयारी करून ठेवलेली आहे. दाखवते तुम्हाला थोडंफार, वाटप करायचं आहे. खोबरं वगैरे कालपासून किसून ठेवले पण ते राहिलं होतं, वेळ थोडासा कमी होता म्हणून राहून गेलं. आणि बाकी नाश्ता आणि जेवण सगळं एकदमच करायचं आहे. आज वार आहे मंगळवार, आणि मंगळवारचा बघा आठवडे बाजार असतो, त्याच्यामुळे बाजारात पण जायचं आहे. पण मी जाणार आहे की नाही ते अजून काही नक्की नाही केलेलं आहे, घरातल्या कामाचा अंदाज घेते आणि मग ठरवते. जर का जास्त काम असं वाटलं तर कुणाच्या बाबा एकटे जातील, मग मी नाही जाणार. आणि अजून एक भाग्या शेरू यांचे अंथरूण आहेत ना, त्या धुवायला काढलेले आहेत सकाळच मी, म्हणजे काल संध्याकाळी विजय घालून ठेवली आणि आता मशीनमध्ये ना एकदा फिरवून घेतलेली आहे. मशीनमध्ये टाकते, बरं पडतं मग ते धुवायल्यावर, आता हाताने सुकणार नाही ना त्याच्यामुळे, असं सगळं आहे. दोघं जर खेळायला गेलेत अजून आलेले नाही आहेत, सकाळी गेलेले आहेत 6 वाजता, आता वाजलेत किती, दोघं बोलायला 7:30 होऊन गेलेले आहेत, अजून त्यांचा पत्ता नाही आहे. आता जोरदार पावसाचे सर आले ना की बरोबर येतील. तर हे बघा, हे खोबरं आणि कांदा वगैरे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे, वाटप काढायचं ना म्हणून. वाटप संपलेलं काही खूप अडचण होते, त्याच्यामुळे पहिला आधी इथूनच सुरुवात करूया. आणि ही मटकी काढून ठेवले, हा मटकीची तर बघूया, सुकी भाजी करायची का उसळ करायची ते कुणालच्या बाबांना विचारते आणि मग तसं करते मग. तर सगळ्यात आधी ते नाश्ता बनवायला सुरुवात केलेली आहे, कुणालच्या बाबांना भूक लागली होती. तर आज गोड शेवया बनवते, ह्या ज्या शेवया आहेत ना भाजलेल्या शेवया आहेत, कढईमध्ये बघा तूप टाकलं आहे, अर्धी वाटी शेवया टाकलेल्या आहेत, थोडी साखर टाकलेली आहे म्हणजे चवीप्रमाणे साखर टाकली, चांगलं असं जरा मिक्स करून घेतलं, थोडंसं लालसर असं परतून घेतलं. त्याच्यानंतर अर्धी वाटी दूध टाकलं आहे, अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे, त्याच्यानंतर जे काही ड्रायफ्रूट्स आपल्या घरात होते ना ते सर्व टाकलेले आहे. वेलची आवडत असेल तर वेलची पण, वेलची आम्ही जास्त नाही खात कारण नाही आवडत आमच्याकडे त्याच्यामुळे. आणि गॅस लो करून ते एक साईडला शिजत ठेवलेलं आहे, वर झाकण पण ठेवलेलं आहे. आणि झाकण बघा थोडंसं खुलं ठेवलेलं आहे, जर का आपण पूर्णपणे झाकण ठेवलं की सगळं ते दूध आणि पाणी असतं ना सगळं बाहेरनं ओतू जातं, त्याच्यामुळे शेवया बनवताना ही काळजी घ्यावी लागते. शेवया दुसऱ्या गॅसवर ठेवल्यानंतर इथे कढई ठेवली आणि ही कढई लोखंडाची आहे, त्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे, वाटप भाजायची तयारी.
तर कांदा इथे टाकलेला आहे आणि चांगला असा लालसर परतून घेतला. त्यात थोडीशी मी लसूणसुद्धा नंतरला ॲड केली आणि कांदा परतता परतता अधेमध्ये शेवया आहेत ना त्या पण एक दोन वेळा मी परतून घेतल्या होत्या. हा बघा कांदा चांगला असा लालसर झाला आणि त्याच्यानंतर खोबरं टाकलेलं आहे, ओलं खोबरं. तर या वाटपामध्ये ना सुकं खोबरं असतं ना त्याचा पण वापर करतात काही जण, पण आमच्या घरी म्हणजे कुणालच्या बाबांना सुकं खोबरं अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे सुकं खोबरं मी आणतच नाही घरी. म्हणजे कोणत्या पण जेवणामध्ये सुकं खोबरं टाकलं की त्यांना लगेच माहिती पडतं. मागे एकदा मी प्रयत्न केला होता की चला थोडंसं वापरून बघूया आणि आणलं होतं, म्हणजे दोन्ही मिक्स करू ना, ओलं आणि सुकं दोन्ही मिक्स करून, पण तरी पण त्यांना चव आणि लगेच माहिती पडलं, त्याच्यामुळे तिथपासून मी आता आणणं बंद करून टाकलं. तर खोबरं बघा लाल करून झालेलं आहे, ते प्लेटमध्ये काढून घेतलं म्हणजे ताटामध्ये काढून घेतलं, चांगलंसं जरा थंड करत ठेवलं, त्यात आलं पण टाकलं आणि लगेच त्याच गॅसवरती दूध गरम करत ठेवलेलं आहे. म्हणजे सकाळची इतकी घाईघाई असते ना कधी कधी, म्हणजे जे एक्स्ट्राची कामं कधी निघाली ना की गॅस पण कधी कधी कमी पडतो असं सगळं होतं. तर इथे शेवया पण बघा आपल्या तयार झाल्या होत्या, चांगल्या अशा जरा मिक्स करून घेतल्या आणि थोड्याशा ना तळाला मी लागून दिलेल्या आहेत. म्हणजे तळाला लागलेल्या असतात ना तर आवडतं त्यांना खायला, करप जो बघा असतो ना हलकंसं करपलेलं असं ना ते. शेवया करून झाल्या, गॅस बंद केला मी आणि एक 5 मिनटं असंच झाकून ठेवायचं, मग त्या शेवया तर चांगल्याशा सुट्ट्या होऊन जातात. मग म्हणजे एक्स्ट्रा जे काही पाणी वगैरे काही बघा सुटलेलं असेल ना तर ते 5 मिनटामध्ये सुकून जातं थंड झाल्यामुळे आणि मग शेवया आपल्या छान अशा सुटसुटीत होऊन जातात. तर इथे कुणालच्या बाबांना लगेच मी नाश्ता प्लेटमध्ये काढून दिलेला आहे आणि ह्या शेवया किने त्यांना भरपूर अशा आवडतात. म्हणजे गोड असतं ना शिरा वगैरे हे असे पदार्थ ना आमच्याकडे भरपूर आवडतात, त्याच्यामुळे आठवड्यातनं एकदा दोनदा तरी एखादा गोड पदार्थ नाश्त्यामध्ये बनतोच. तर हे बघा दूध गरम झालं आहे, गॅस बंद केला मी आता आणि इथे वाघ्या शिरवंचं चिकन आहे ना ते ठेवलं आहे गरम करायला आणि तुम्हाला एक गंमत दाखवते. हा बघा बघा कसं बसला आहे तो, त्याला गेला आहे वास. आता ते गोड बनवलं ना शेव्यांचं, गोड शेव्या, आता त्याला नाका त्या वास गेला, तो कधीच तिथे बसलेला आहे आणि आत बाहेर आजबाहेर तसं चालू आहे, त्याच्या फेऱ्या चालू आहेत. दाखवते तुम्हाला हे बघा कुणालच्या बाबांना दिला आहे नाश्ता, त्यांची मॅच चालू आहे आत्ता चालते का. आणि सगळं खिडक्या दरवाजा बंद केला आहे कारण हे दोघं जण ना खाऊन देत नाही. मग हा बघा चला 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 बनवते चला. आत्ताशे दोघं जण आलेले आहेत म्हणजे मला 5-10 मिनटं झाले दोघं जण आलेले आहेत ते. माझ्या हातातला फोन मी सगळा पाळून टाकला होता शेरूने, आता मस्ती करायच्या मूडमध्ये आहे तो आणि त्यांना भूक पण लागली दोघांना. आता झालं, आता कुणालच्या बाबांचं झालं, थोडीशी तयारी पण झाली, आता ह्या दोघांचं बनवते. ह्यांच्यासाठी चपाती करायचे आणि सूप बघा चिकनचं ठेवलं आहे गरम करत, त्याला पटकन चपात्या करून घेते. शेरू भूक लागली ना, गोड नाही खायचं, हे गोडसाठी सगळं चाललेलं आहे इकडे तिकडे. हे असं काय घरामध्ये गोड बनवलं ना की असं सगळं आम्हाला ना दार खिडक्या बंद करून खावं लागतं. ही खिडकी आहे ना, या खिडकीतनं पण शेरू आहे ना उडी मारून जातो आतमध्ये. आता हा टेबल बघा सरकवला आहे ना त्याच्यामुळे खूप बरं पडतं, हा टेबल खिडकीच्या खाली होता ना तो बरोबर उड्या मारून जायचा आतमध्ये. तरी पण मी आता बंद करून घेतली खिडकी, ह्याचं म्हटलं काही सांगू शकत नाही म्हणून. हे असं घरामध्ये गोड बनलं का असं असतं, गोड आम्ही देत नाही जास्त, जंता वगैरे होतात ना पोटामध्ये. शेरू भूक लागली, चल झालं बेटा आता तुमचंच देते. चला सगळ्यांचा वेगळा वेगळा नाश्ता, परत माझा पण वेगळा. शेवया मला आवडत नाही त्याच्यामुळे माझ्यासाठी मी वेगळं काहीतरी बनवीन आता. अग्या येतं काय बाबा, भूक लागली, शेपटी हलवायची फक्त बस. वाघ्या खाली बसायचं, खाली बसायचं वाघ्या, खाली बस, गुड बॉय बनायचं, लाडत नाही, खाली बसायचं. शेरू कसा गुड बॉय बनला, आता कुठं जात आहे पुढे? सकाळी तर बघितला भोपळा, परत बघायचा आहे, बघायला लागत आहे. मग उपकरतो कंटाळा की काहीतरी करायचं नाही तर नाही. आंघोळ करून घे ना मग पटकन, तू आंघोळ पाणी ठेव तेवढं काम होईल. मी आता पहिला मसाला वाटते आणि मग पुढचं काम होईल. माझा अजून नाश्ता करायला बाकी आहे ना, एवढ्यात नाही, आधी पहिला होऊ दे सगळं करतो. वाघ्या
हा मी जरा आली, एक मिनिट थांब. चला इकडे दोघांनी. तर किचनचं अर्ध काम झालंय, अर्ध बाकी आहे. एक थोडासा मी ब्रेक घेतलेला आहे. तर असं की नाही, किचनचं काम जेव्हा जास्त असतं त्यामध्ये एखादा ब्रेक घ्यायचा थोडासा. कुणालच्या बाता गेले बागेमध्ये, त्यांनी काम त्यांचं चालू केलं आहे. पाऊस काय पडला नाही ना अजून, सावट करून ठेवलं आहे. काय करतो तिकडे, रान काढतो. हे आपली भोपळ्याची वेल आहे ना, तिथे भरपूर असं रान वाढलेलं आहे. हो ना, भरपूर वाढलं ना ते. खडी टाकलेली आहे त्या जमिनीवरती, तरी पण तिथे त्या खडीतून असं सगळं आलेलं आहे वरती. हे बघा, हे आपलं बाथरूमच्या बाजूने इथे सगळी खडी टाकलेली, रान नको यायला म्हणून. पण त्या खडीचा पण काय उपयोग नाही झाला. पातळ आहे ना, पातळ की घन एकदम. नाही पण ते अगोदर रान जे होतं ना ते घन होतं इथे. आता ना रान जे आहे ना आलेलं परत, ते पातळ पातळ आलेलं आहे असं. हळूहळू कर ना, दम लागला ठेवून द्यायचं. बघा जीवाला त्रास करून नाही का करायचं, आपल्याला झेपल तेवढंच करायचं. समजलं? अरे इथे कसं आता, इथे भोपळ्याचं हे झालंय ना. हा वेल आहे ना भोपळ्याची. ही बघा, त्याच्यावरती पाय पडत राहतो घडी घडी. नाही आणि तिथेच चाललंय वाढत वाढत, त्या गवतावरच जाते. तर पावसाची की नाही, एक सर आता पडून गेलेली आहे. समोरच्या साईडला पाऊस बघ किती भरला आहे. ते बघा, ते आमच्या डोंगरात बघा, हे आमचं डोंगर आहे. पाऊस बघा किती भरलंय. काकड्या काढतोय बागेतल्या, तयार झाल्यात काकड्या, परत मग जून होऊन जातील ना त्याच्यामुळे. हे काढून पटकनच. हा तेच. हे बघा, ह्या काकड्या बघा, तवसा झालाय, तवसा काकडीचा म्हणून आहे ना, काढून घ्यायचे. खूप स्पीडने वाढतात काकड्या. बापरे केवढी मोठी आहे बाई, ऐकलं काय, खूप मोठी आहे. जमिनीला एकदम टच झाली ती. हे पटकन काढून देत, पाऊस आला तर मला भिजायला होईल. कुठल्या एक एक भोपळ्याची वेल मस्त अशा. तवसा तवसा कोणतरी आलं असेल. इथे पण एक तयार झालेली, ती पण काढून घेऊया. एक दोन कोवळ्या कोवळ्या राहू दे, आपलं सँडविच बनवूया ना, तेव्हा कामाला येतील. कवळीच आहे बदल ना, तीन एवढ्या तीन काढल्या. अजून आहेत झाडावरती, एवढ्या बस झाल्या. तर वाघ्या शेरूचे अंथरुण आहेत ना, ती इथे मी धुवायला सुरुवात केली आहे. म्हणजे दोन तीन अंथरुणं मशीनमध्ये टाकले होते, आणि काही असे कपडे होते ना त्यांचे पुसायचे वगैरे बघा असतात ना, ते इथे मी हाताने धुवायला सुरुवात केलेली आहे. आंघोळीचं पाणी ना काढून ठेवलं होतं माझं, पण मग नंतरला विचार केला की नको, अगोदर हे जे काम आहे ना ते करून घेऊया. कारण कपडे वगैरे धुवायचं काम असलं ना की भिजायला खूप होतं, त्याच्यामुळे मग आंघोळ केली का पुन्हा मग मला कपडे की नाही चेंज करावे लागतात. त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितकं जे काही घरातलं काम असतं ना, म्हणजे जे पाण्यात करण्याचं काम असतं ना, ते मी आंघोळीच्या आधी करून घेते. तर यांचे अंथरुणं वगैरे धुवून झाली, आणि मागची जी पडवी आहे ना ती साफ वगैरे करून पुसून वगैरे घेतली मी. आतलेला आधीसुद्धा पुसून झाली होती, पुढची पडवी आहे ना ती पण पुसून झाली होती. म्हणजे जे काही पाण्यातलं काम होतं ते सगळं करून घेतलं, आणि त्याच्यानंतर इथे बागेमध्ये आलेली. म्हणजे एक दोन तीन वेली लावल्या होत्या, त्या छान अशा रुजून आल्या होत्या. पण काल रात्री काय झालं की पाऊस आहे ना भरपूर पडला, त्याच्यामुळे ती वेल ना अशी वाकली होती, आणि खूप नाजूक वेल आहे ती, त्याच्यामुळे खाली अशी पडली होती. तर ती वेल ती तिथून काढली, आणि आम्ही इथे दुसरीकडे बघा ती वेल आणि लावले व्यवस्थित, तिला आधार वगैरे दिला कुणालच्या बाबांनी. स्टाईलमध्ये बसलाय, स्टाईलमध्ये शेरू आमचा. असा कोण बसतो काय, फक्त आमचा शेरूच बसतो. शेरूची स्टाईल आहे ती बसायची बाबा. ए शेरणी, ए माझी शेरणी गुंडी लबा लुच्ची, गाई येते ना तर गाई करतो.
ये खाली ये गाई कर चल, ये माझं बच्चं ये ग चला देवपूजा आपली झालेली आहे करून थोडीशी उशीर झालंय पण झाली बघा वेळेत. तर आत्ता मी जरा 5 मिनटं बसणार आहे आणि तुमच्याशी बोलणार आहे असंच साध्या सरळ ज्या गप्पा असतात त्या मारणार आहे. आता ह्याच्या पुढचं काय तर किचनचं अजून आवरायचं बाकी आहे, म्हणजे नाश्त्याची भांडी वगैरे घासायचे आहेत आणि दुपारचं जेवण करायचं आहे. आज दुपारच्या जेवणामध्ये उसळ पाव, आता कुणालचे बाबा आंघोळीला गेलेत ते आता जातील ना मार्केटमध्ये, तेव्हा ते येताना मग पाव घेऊन येतील. मी नाही जाणार आहे बाजारात कारण माझं अजून घरातलं काम थोडंसं बाकी आहे, अजून माझा नाश्ता करायचा बाकी आहे, आठवणच नाही कामाच्या ह्याच्यामध्ये. आत्ता मी देवपूजा करवती ना तेव्हा मला लक्षात आलं की मी आज नाश्तासुद्धा केलेला नाही, तर आता नाश्ता करून घेते आणि मग पुढे जेवण वगैरे सगळं करायचं आहे. तर झटपट रेसिपी तुमच्याशी शेअर तर करतेच, उसळची मटकीची उसळ परत भाग्या शेरू यांचं पण जेवण करायचं आहे, त्यांच्यासाठी थोडासा डाळ भात असं लावते, असं सगळं चालू असतं. कुणालच्या बाबांनी पण आज बागेमध्ये भरपूर काम केलं आहे, म्हणजे बहुतेक खत पाणी ना सगळं आपलं करून झालं आहे. मला वाटतं थोडीशी रोपं बाकी आहेत, आपल्याकडे झाडं इतकी आहेत ना की जितकं करू तितकं कमीच आहे. आणि परत हा भाजीपाला वगैरे लावलेला आहे त्याला पण 15 दिवसांनी असं खत द्यावं लागतं, त्याशिवाय भाजीपाला असा होत नाही. पण सगळी रोपं आपली छान अशी झालेली आहेत, वेली वगैरे पण छान अशा मोठ्या झालेल्या आहेत, दाखवीन तुम्हाला लवकरच. जेव्हा फळं धरायला सुरुवात होईल ना तेव्हा दाखवीन, फुलं आता धरायला सुरुवात झालेली आहे, जसं मोठ्या होतील तेव्हा शेअर करीन तुमच्याशी. तर जोरदार पावसाने बघा हजेरी लावलेली आहे, तर थोडासा पावसाचा आनंद घेत आम्ही इथे गप्पा मारत बसलो होतो. घरातलं जे काही थोडंफार काम होतं ना ते सगळं मी आटपून घेतलं होतं, जेवण नव्हतं करायचं, म्हणजे फक्त मी इथे कुकर आहे ना भाताचा तो लावून घेतला आहे. ए शांत राहा बघा, हा बघा शेरू बघा, हा त्याला ना मी जोरात आता हाक मारली म्हणजे तुमच्याशी बोलायच्या आधी. मला असं वाटलं की तो गेला कुठे लांब, म्हणजे कुणाच्या बाबांची गाडी गेली ना आता, तर मला असं वाटलं की गाडीच्या मागे गेला काय, म्हणून मी मोठ्याने ओरडली शेरू म्हणून. आणि शेरू इथे बसला होता त्याच्या गादीवरती, म्हणून तो आता माझ्याशी असे लाड करतोय. हे झालं त्याची लाड करायची पद्धत मुख्याची म्हणजे. बाबू बघा बघा आता मांडीवर बसलं माझ्या, काय हे करायचं लहान आहेस काय तू आता, तर काय माहिती झालं तुम्हाला सांगते. आता बघा पितृपक्ष चालू आहे ना त्याच्यामुळे कोणा म्हणजे सगळे आमंत्रण असतं जेवणाचं, तर कुणाच्या बाबांच्या लक्षात नव्हतं ते विसरलं होते. आणि मी ठरवला होता उसळ पावचा बेत, पण काका मगाशी आले आणि ते म्हणाले की आपल्याला जायचं आहे ना जेवायला, त्याच्यामुळे आता जेवणाचं कॅन्सल करून टाकलं, म्हणजे उसळ पाव आता कॅन्सल केलं आहे, संध्याकाळी करणार आहे रात्रीच्या जेवणामध्ये. आता फक्त मी भात बनवला आहे आमच्या तिघांसाठी आणि रात्रीची कढी आहे माझ्यासाठी, त्याच्यामुळे आमचं आता होऊन जाईल जेवण. बरं झालं की एवढ्यात काका आले म्हणून, नाही तर मग एवढं बनवलेलं जेवण मग तसंच राहिलं असतं, पर शिळं मग खावं लागतं ना त्याच्यामुळे. चला आता संध्याकाळी उसळ पावचा बेत होईल. आता कुणालचे बाबा तिकडे गेलेत ना, तिकडे जेवणार आणि मग तिथून मग ते बाजारात जाणार आणि मग भाजीपाला काय थोडाफार घेऊन येतील. भाजी काही जास्त नको आपल्याला, पण एक 2-4 वस्तू त्या खूप गरजेच्या असतात, म्हणजे टॅमॅटो वगैरे बघा लागतात ना ते, आणि कोथिंबीर त्यांना सांगितले बघा स्वस्त मिळाले तर आणा, नाहीतर नका आणू. बटाटे घरातले संपलेले आहेत, अशा 2-4 ज्या वस्तू तर संपलेले आहेत आणि 1-2 भाजी पण आणायला सांगितले असं आहे. हे बघा याचा नखरा बघा, हा बघा कसा बसलं बघा. आणि मी माझा पाय आहे ना तो समोरच्या खुर्चीवरती ठेवलेला आहे, बघू मारे ना धरून, तो एक फटका. हे असे त्यांचे लाड चाललेले असतात, हा एक फटका. शानी पोरे ग माझ्यावरती खूप जीव आहे, सगळीजण मला वेडी म्हणतात, ही बाई वेडी आहे काय, त्या कुत्र्यांवरती जीव मारते हो ना. पण हे जे मुख्य जीव आहेत ना माझ्यावर भरपूर प्रेम करतात आणि म्हणून मग अगदी मी त्यांच्यावरती जीवापाड प्रेम करते हो की नाही शेरू. बस जरा चल चला 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 आता ह्यांना दोघांना जेवायला देते आणि मग मी पण जेवून देते. चलो चलो आज नाश्ता स्किप केलेला आहे त्याच्यामुळे मला पण आता भूक लागली. बस झालं बेटा हे लाड लाड बघ्या बघ्या माझं बघतो या. तर चला आता बाजारातून जी भाज्या आणलेली आहे ती आता साफ करून फ्रीजमध्ये भरून ठेवते. एक 3-4 भाज्या आणलेल्या आहेत, टोमॅटो कोथिंबीर कोबी आणि बटाटे, हा आपला आजचा बाजार आहे. टोमॅटो आमच्याकडे महाग आहेत, 50 रुपये किलो.
टॅमॅटो घरात सगळे संपले होते, अजिबात काही नव्हतं. ही सिमला मिरची बघा आणलेली आहे 1/2 किलो, म्हणजे सगळ्या एक 2-3 भाज्या 1/2 किलो आणलेल्या आहेत, 20 रुपये पाव आहे. आणि कोथिंबीर ही बघा, ही कोथिंबीरची एक जुडी 30 रुपयाला ना, 30 रुपये कोथिंबीर. आणि हे बटाटे आणलेले आहेत 1 किलो 50 रुपये. बस इतकाच आपला बाजार. आणि कोबीच आहे, कोबी ना मला लागते सलाड वगैरे करायला ना, त्याच्यामुळे म्हणजे त्यांना मी सांगितलं होतं फारशा अशा भाज्या आणू नका, तरी पण त्यांनी 1-2 भाज्या एक्स्ट्रा आणलेल्या आहेत, कारण आता आपल्या बागेतल्या भाज्या निघतील. चला आता येणं, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आता रात्रीचं जेवण आमचं नाही बनवायचं आहे, काहीच नाही. आता रात्रीचं जेवण आम्ही स्किप केलेलं आहे, काहीतरी हलकं फुलकं खाणार, म्हणजे सुका नाश्ता वगैरे असतं ना, खाकरे वगैरे आहेत घरामध्ये, त्याच्यामुळे ते खाणार बस इतकंच. तर असं सगळं आहे. आता त्यांना पण जेवायचं नाही कुणालच्या बाबांना, कारण दुपारी ते गेले होते ना जेवायला. आता हे पितृपक्ष बघा चालू आहे, तुम्हाला सांगितलं होतं ना, त्याच्यामुळे असं जेवण होतं आणि मग ते जेवण कसं हेवी होऊन जातं, मग ते जेवतच नाही मग रात्री. आणि जावं लागतं ना, एकतरी माणूस जावं लागतं, चांगलं वाटत नाही असं त्याच्यामुळे. तर चला व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.